नका दोन हना पण सरपंच म्हणा फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जल तल हकलायची गावकी गावकी नमस्कार करून भेटतो आणि बाईने बाईला घेतलं फिरते गळ्यात पडून बसावं लागतं का चांगलंय बाई तुझी ओळख ना पाळकन तो डायरेक्ट हात धरतो असं नाही करायचं मी नवीन आहे गावामध्ये मग इकडे काय करायला आले तू आमच्या इकडे थोडस फिरायला हा चाल मग फिर माहिती गाव म्हटलं जाऊ तिकडे पुढे जा जास्त पब्लिक असत ओके बाय काय भाऊसाहेब कुठे अग पुष्पांजली अग इतका खर्च केला तुला आणि तुम्ही आमच्या पाशात कधी यायचा तुम्ही बोलाल अहो तुम्ही आता दुसऱ्याच पाशात शिरलाय तसं नाही मग काय आम्हाला मालामाल करा आम्ही तुम्हाला मालामाल करतो अहो आम्ही तुम्हाला सारखंच मालामाल करतोय अहो करतोय म्हणा सारखंच मालामाल हे बघतात बघण्यासाठीच आहे कस काय आहे बाबा पाखरू अति सुंदर आहे अति सुंदर आहे मी असताना त्याच्या भात फिरवती म्हणलं कस तुमच्या शिवाय कोण आहे मला चलायचं चला ना पण असं करू काय आता मला सांगितलेलं काम केलं का तुम्ही ते काम करायसाठीच आलो होतो महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही परवा दिवशी अहो काम तुमचं करायचं झालं पुष्पांजली पण तुम्ही आम्हाला कुठे भेटताय सारखं एकदाच भेटलाय त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मी कि मला पैशाची गरज आहे म्हणून मग तुम्ही त्या पैशासाठी दुसऱ्याला पकडलाय पकडलाय अहो आम्हाला सगळं समजलंय सर्व समजलंय ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का आता विश्वास ठेवायची वेळ आहे काही या संध्याकाळी 7 वाजता मग भेटूया आपण 7 वाजता नक्की नक्की बघा नक्की फसावचील तुमचा विश्वास नाहीये ना या संध्याकाळी बर बर आलोच बर बाय टाटा कसं आहे पाखरू पट्टावलंय या वयात सुद्धा चल मसन वाचत गावरे गेल्या जाऊ दे गेल्या पाखरू पटवाच्या माग लागला आता तुमचं नाव काय मला थोडीशी गावची माहिती आहे त्याला काय भेटूया आपण सर बाय बाय आलो मी दावत आलो गाडी घेऊन गाडी पडली बंद म्हणले लवकर गेलं पाहिजे मग कोणासाठी नको नको तसं नको होय पुष्पांजली एकदम तित्री घेऊन दे मला पुष्पांजली नाव असल्याने गोगरे का आवाज कसा येतो रात्री घसा बसला घसा बसल्यामुळे होय होय खाल्लं ना रात्री बरं बोलावलं तर काय काम होतं नक्की तुम्हाला ते सांगितलेलं काम तुम्हाला भेटावं म्हटलं ते काम होय करूच की काम तुम्हाला माहिती ना तुमच्यासाठी मी काय पण करते मला माहितीये की पण मी पण काम तुमचं करणारच अजिबात काळजीच करायची नाही कधी करणार काम तुम्ही काळजी करू नका काम केलं म्हणजे बस ना संध्याकाळी तुम्ही म्हणताल तर वा कधी बी निम्या रात्रीचा कधी फोन करा ते काम चालत द्यायला मी बस 7 वाजता करणार तुम्ही अजिबात काळजी करायची नाही काम झालं म्हणजे बस ओके हा हा टाटा बर बर चालते टाटा बाय बाय बिरला सुपर मला माहितीये कशामुळं बोलावलंय ती नवीन पाखरू गावात आलंय तीच का हा तुम्ही आमच्या ध्यान ठेवून नाही की म्हणायचं मग आता ध्यान ठेवून नसायला नकोय असायला नको पाहिजे पण मला एक म्हणायचंय दादासाहेब वय काय तुमची हा त्याला वय लागतं का हो पण ती केवढी उडीशी दिसते हा पण माझं काहीच नाही त्यात पुढून पाकराने आम्हाला हे केलंय म्हणजे आम्ही काय करणार म्हणजे पुढून पाकरानेच तुम्हाला काय दाखवलं लॉलीपॉप लॉलीपॉप मग त्या लॉलीपॉपच्या पाठी मागे पळायचंय काय आता किती वाजता बोलावलं होतं 9 वाजता बोलावलं या होय यायला पण म्हणजे आपण बी कमी नाही आणा असं बघा ना तर तुमच्या अगोदर दुसरंच बुडवून येईल
आम्ही बी पुढचे काय पुढचे बघा की आम्ही कसे लावतो टक्कर तिथे काय टक्कर लावताय मग आहो दुसऱ्याने 7 वाजता तिथं बोलावलं काय म्हणताय मला निघालंच पाहिजे मला 9 वाजता बोलावले मला मी आज वगैरे गेलं पाहिजे 7 वाजता एक जण तिथं पोचला पण पोचलच तिमी मला कळलं उडती खबर यायला म्हणलं दादाचा पण ह्या वाटणीत हिस्सेदार आहे मग म्हणलं सांगावं दिसलाय म्हणून पण योग आहे बरं का तुमचं नशीब आहे योग आहे पाखरू जाण्याच्या अगोदर धरा तसंच करणार नाहीतर बघा पूर काय करते पूर करूच देणार नाही अण्णा साहेब बघा तुम्ही नाही ना नाही करू नक्की नक्की बरं चालतंय बघू आलोच मी हा पुढं तुम्ही असं काय कुठली बट्ट काय तू नवीन आहे मी गावात मग हात कशाला धरते बोलवत होते तुम्हाला मग बोलवायचं हात कशाला धरायचा छपरेच दिसते जरा तुम्हाला असं का अंगाव येते लांब सर लांब 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 कुठले येतो ऐकाय कमी येत आणि मेकअप चांगला येतो तेवढा करायला मेकअप तर कोणतीही बाई करते काय काप काय ते कोणीच नाहीये ना म्हणून म्हटलं तुम्हाला बोलू जरा तुमच्याशी गप्पा माराव्या होय अनोळखी माणसाबर गप्पा माराव म्हणून तर ओळख काढायसाठी तुम्हाला बोलू म्हटलं लांबच राहा आमच्यापासून आम्हाला बघितलं ना कोणी बोलताना असं पोरी बर आमचं वाटर होईन आम्हाला पळावं लागलं घरात बाहेर तुम्ही घाबरताय हा घाबरतोय आम्ही सभ्य माणसं या तुमच्यासारखं नाही असं नवीन गावात यायचं ह्याचा हात धर आणि त्याचा हात धर दिसाय सुद्धा हँडसम आम्ही आहे की पण तुम्ही नाही ना तस बाई जातीचा अपमान करताय तुम्ही जावा तुम्ही बाय जातीचा अपमान म्हणजे निघा तुम्ही बाय बायात फरक असतो हे असली कुठं बाय असती वय जावा तुम्हाला बाई पोरगी पण कळ ना बाय पोरगी नाही तुमचं वयाचं चरित्र वेगळंच दिसतंय आम्हाला काय आई काय अण्णा साहेब काय इकडे कस काय इकडे कस काय आपला रस्ताच आहे नेहमीचा नेहमीच्या रस्त्याला दिसला उभा राहिलेला म्हणून विचाराय आलो काय बोलता नेहमीचा मी कधी पाहिलंय का तुम्हाला इकडे पाहिलं नाही वय मग एवढं खरंय म्हणायचं पाहिलं नाही पण आम्ही पाहतोय की तुम्हाला सारखं पाटलाकच करायचं म्हणलंय का काय पाटलाक कशाचा तवा मग त्या मुली भरलायच बोचा बुडवत होता काय कस काय उरकत काय ह्या वर्षी मग काय तर तुम्हाला काय माहित सगळं माहित आहे आम्हाला काय राव आता 40-42 वय झालं लग्न नाही होऊ दे की आमचं ह्या वर्षी तरी असं वय होईल 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 सगळं लग्न होईल बरं का फोन पण सारखं काटा काढू दे मला काटा काढाच नाही तरी लय रुतलेला आहे मग किती वय झालं राव किती वाजता बोलावलंय तुम्हाला काय कळल का आम्हाला सुद्धा तुम्हाला काय करायचंय राव किती वाजता बोलावलंय का बोलावलंय आणि कशाला बोलावलंय ह्याचं तुम्हाला काय घेणं देणं आहे का अहो गावात राहतो आपण गावात राहतो पण गुपचूप हो दे ना सगळं मला अण्णाला सांगितलं म्हणून काय फरक पडतोय अण्णा का गाव बोबाटा करतोय तेव्हा तसं नाही अजिबात सांगणार नाही अजिबात नाही अजिबात बघा सगळं कळलं किती वाजता तुम्हाला माहित आहे का अण्णाला असे उडत्या पाखराची का नाही पिसं मोजण्याची सवय आहे तुम्ही हा पिसं किती असतात पाखराला ती सांगायचं असतो वय संध्याकाळ झाली काय अगं थांबलोच आहे बोल कुठे निघाला कुठे निघालो म्हणजे आम्ही आता जसं रात्रीचं पाखर आपल्या घराकडे निघतात ना तसं आपण पण निघतो घराकडे संध्याकाळचे पाखर नाही दिसत तुम्हाला तू पाखरू ए टवळे हो बाजूला तसलं बोलायचं नाही सांगतोय मला पाखरू पाखरूतलं फरक कळत उडती पाखर म्हटलं मग उडणारच बघणार मी काही उभं राहिलेलं कशाला पाखरू बघू अग माझे इतके दिवस वाईट आलेत का तुझ्याकडे बघायला काय नसती काय मुरडती वगे बाहेरून कुठून आले मग असं का दूर जशातून आली का काय सांगते बाहेरून आले पुण्यावरून तर आले ना हा मग अगं पण असं तुला लगट कराय कसं काय वाटत नाही ग
लगट नाही करतो. अहो लगट नाही करत तू, मग काय करतो? इथे कोणी ओळखीच नाहीये ना माझ्या. ओळखीचे नाही मग काय ओळख पळत चालली काय तुझी? म्हणजे तुमच्याशी ओळख काढावी, माहिती घ्यावी गावची. गावची माहिती काय घेऊ नको गाव. गाव तसं चांगलं पण विशीला चांगलंय. हा तो पिक्चर आमच्याच गावावर निघालाय माहित आहे का? हा एक गाव बारा बनगडी ते पण आमच्याच गावावरनं. श्यामासुरता म्हणून काढलाय ना मारते का काय? मग तुम्ही शाणेसुरते दिसता गावामध्ये, कारण की मी बऱ्याच लोकांना भेटले बोलले. ऐक मी काय म्हणतोय तू, तू किती जरी गोड बोलले, नाव काय तुझं? माझं नाव पुष्पांजली. अल्ला म्हणजे पुष्पांजली गोड बोले. पण आता एवढं गोड गोड बोलते म्हणून म्हणलं का? बोलणारच ना. हा गोड गोड लय बोलू नको. मधमाशी तुझ्याकडे बसतील ना. आता आमच्यासारखं कोणी येणार नाही, आम्ही त्या गांधील माशात चाललो म्हणजे कळायचंच नाही. तू मग कोण आहे, बाय आहे का गडी का दुसरा कोणते? बर निघू का आता? कारण आमचा टायमिंग झाला, तुमचा टायमिंग झाला असेल. एवढ्या रात्रीच असं फिरणं बरं नव. अगं गावामध्ये फिरतेस पण गावामध्ये काय काय होत, गाव कसं हे तुला आताच सांगितलं मी. अंधार कसा पडलाय? आता तुझ्या चेहरा दिसत असेल पण ह्या अंधारात माझा चेहरा किती आणि कसा दिसतोय मला माहित नाही. तू शाणे असेल तर जा, जिथं आलती कुणाकडे आली ना त्याच्याकडे जा. नुसतं मुंडे हलवू नको. ठीक आहे ठीक आहे म्हणून तू जायला डोकं खाते कुठली कोण आणि जवळ येतील मिठी मारायला बघते. काय खरं नाही बाबा. नमस्कार. बाई म्हणसल नमस्कार बोल. हा तिकडे दादासाहेबांना दिलं सोडून मी तुम्हाला भेटण्यासाठी लवकर आलो. तिकडे सोडलं? हा सोडून दिलं त्यांना. तुम्हाला भेटण्यासाठी लवकर आले मी. माझी हा मामाली नसते. भाकरी घालायला भाकरी मला खरी. हा खुश खुश. हा खुश खुश छान दिसतात. हा खूप छान दिसतात. लग्न करायचं का आपण? करूया ना. हा करूया. आमच्या हेमामालीन आम्हाला तुमच्यासाठी काय करू आपण लग्न करू. हा आमच्या हेमामालिनी सोडून दिले मला. हेमामालिनी सोडून सोडून दिले. मी तिथं तुझी वाट बघतो. तू हे पम्याला का ती माझी आहे ला का माझी आहे? मी तुमच्या मारलाय काय? मला शिक्का नाही मारला. मला काय शिक्का मारलाय? त्यांच्याजवळ काही नाही, भाऊसाहेबांजवळ काही नाही असं म्हणलं. अरे लका तू खरच दुश्मन तरी बरा. काय झालं? काय झालं लका? कुशल एकट्याने मला तिथं सोडलाय आणि इकडं आलाय याच्यावर भेटायला. मार पाखरू असताना घेऊन देणार. बघितलं काय चाललंय तुमचं तिघांचं? अरे आम्ही काय रे तुझं काय भांडकडे? तुमचं काय चाललंय आधी मला सांगा. अरे माझं पाखरू आहे लका माझं. तसं नाही काय करायचं हे नाही विचार. शिवाय मला तसं ठेवून आलाय. मला बोलायचं काय होतं? मग मला बोलायचं 9 वाजता. आमच्या तर रस्त्यात घाट पडली. मला तर वाटलं होतं यंदा माझं लग्न होत आहे आणि मला वाटलं माझ्या बरोबर आता कार्यक्रम चालू झाला. आता इजा लका ही या उघडत झाले. मला पैशाची गरज होती. अण्णा तुमचं काय बाबा? अण्णा मी आल्यात. आम्ही आलो. मला भेटला होता अण्णा. मलाच भेटला होता की भवानी हिच आहे का अजून? अहो ती माझं पाखरू आहे. नाही आला ही कुठल्या गेल्याने पाखरू दिसतोय काय कळा नाही. नाही नाव आहे पुष्पांजली घुबड्यावाने आवाज असते पण पाखरूच आहे. म्हणजे काय म्हणायचं काय? 42 वय झाले. हा होते कट तरी आमचं लग्न. तुमचं वय होते की आम्ही कुठं काय? आम्हाला बी आधार झाला असता. कोणाला? आम्हाला बी आधार झाला असता. हा मग पण हे घुसल्यात मधी, हे घुसलाय मधी. तुम्ही बोलावलं होतं आमचं काय खरं नाही बाबा. आणि तुमचं कस काय? आमचं काय नाही बाबा. ह्या टवळीपासून आंब 2 हात लांब आहे.
ती बाय माणसाच्या अंगाला हात लावत नाही कधी नाही धरलंय नुसतं. अगं बघा पण करंट का बसला नाही गे हो का फ्यूज उडलाय का काय हा माझा करंट तुला बसला गे कसं बोलावं बाय माणसाशी अगो बघा बाय माणूस आपण तुमचं काय हो नाही ना मी आता हिला घेऊनच जातो आम्हाला दोघांना बी फसवलं अरे काय अन्न क्षमा क्षमा ए काय काय अन्न ही तुरा कशाला घेऊन मिळवत होता तू मला सांग बिचारा सीसीटीव्ही हेमा मालिनी समजून तुला मिठी मारत होत ना तू मग काय तुला धर तुला मला नको थांब तू 2 मिनिटं पण हे असं करण्याचं कारण काय अहो मला पैशाची गरज होती अण्णा काय करणार मी सगळ्यांना मागून जमलो पैशाची गरज होती सगळ्यांना मागून जमला मग ही आयडिया कुणी दिली तू आपलं बेट गाट झालेली माहिती गाट पडलेली त्यावेळेस तुम्ही काय बोलला आता मला बोललो तो गाठ पडली राव का बरं काय लय टेन्शन आहे डोक्या मागे कसं टेन्शन गरज आहे मला तुला गरज पैशाची लय गरज आहे राव द्या काय किती गरज आहे लागायच्यात आता काय तुम्हाला आकडा सांगू तुमच्याजवळ आहेत तेवढं तरी माझी हातात चावीच आहे फक्त गाडी बंद पडली तिकडच ठेवली मी आयला तुमच्या आशेवर राव म्हणलं दिसलाय अन्न दिसलं तर अरे तर गाड पैसे कोण देतोय वय आणि तू मागत आलाय माझ्याकडे अण्णा गावातल्या सगळ्यांना मागून बसलोय राव एक तुम्हीच राहिलाय गावातल्या किती लोकांना मागे सगळ्यांना मागितलं कुणी उभा केलं नाही उभा करा नाही एवढं खरं पुढारी नेते बीते सगळीकडे जरा सगळे सगळ्यांच्या दारात जाऊन आलो सगळ्यांची चौकटची जावली आता काय करणार गरज मला आहे गरज आहे तुला सांगू का खरं तिथं जर बाय गेली असती ना कुठं पुढाऱ्यांच्या दारात कुठेही जाऊ दे असा तू रस्त्याने चाललेला तू उघडा बसला बाय साडी घालून जरी चालत गेली आणि बायने जर एखाद्याला पैसे मागितलं ना त्या बायच्या हातात 100 रुपये लोक टेकावत्याल पण तू गडी म्हणून आहे ना तिकडे नागडा जरी बसला तरी तुला रुपये बाय माणूस देणार नाही बायांना पैसे देणार अरे मी काय बोललो होतो कि आजचा जमाना गड्याला पैसे देणार नाही पण बाहेर रस्त्याने साडी निसून जरी चालली तरी त्याला 10 का 100 रुपयाची नोट हातात देणार बघितलं ना पण म्हणून काय बायचं जुरूप घेऊन फिरायचं काय करणार मला गरज होती पैशाची उमरे जिजवलं होत अरे तू सगळ्यांच्या उमरे जिजवलं पण तुझा उमरा जिजला असताना यांच्या माराने काय कळत का नाही तुला म्हणताय म्हणलं माझं यंदा लग्न होतंय बरं असं काय मी पण म्हणलं माझा आधार झाला बरं एक काम कर तू एक काम कर ह्या दोघांना सोड सीसीटीव्ही इकडे तुम्हाला भाकरी करायला घेऊन कोण नाही सेक्रेटरी ती जाऊ दे ती शानी सुरतीच तू एखाद्याला आधार देणे चांगलं काम असत ह्याला देणार तो आधार देणार ना आधार देणार देणार गावती 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 गावती